हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार रायगड जिल्ह्यात गुरुवारी मुसळधार पाऊस पडल्याने पनवेल, महाड, नागोठणे, पाली, रोहा, माणगावमध्ये पाणी साचलं असून नदी नाले ओसंडून वाहत होते. दरम्यान जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी अलिबाग, रोहा, माणगाव, महाड या तालुक्यांना भेट देत परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांशी संवाद साधला. तसेच नागरिकांना आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन केले. गेल्या 24 तासापासून महाड परिसरात सर्वत्र सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नगर परिषदेने धोक्याचा इशारा देणारा भोंगा वाजवून नागरिकांना सतर्क केले. तसेच सर्व महाडकर नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन नगर परिषद आणि स्थानिक प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. तसेच रोहा शहरात मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे नागरिकांचे हाल झाले. हीच परिस्थिती नागोठणे आणि पालीमध्येही असून पूर परिस्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे कोणतीही हानी होऊ नये तसेच नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी भर पावसात विविध ठिकाणी ऑन फील्ड उपस्थित राहत प्रशासकीय यंत्रणेकडून तातडीने उपाययोजना केल्या. तसेच नागरिकांशी संवाद साधून त्यांना दक्षता घेण्याबाबत आश्वस्त केले. तसेच नागरिकांनो आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, प्रशासनास सहकार्य करा असे आवाहन केले. रायगड जिल्ह्यात बुधवारपासून अतिवृष्टी सुरू आहे. जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन वाहतुकीचे अनेक मार्ग काही काळ बंद झाले आहे. काही ठिकाणी रस्त्यावरील मुरुम आणि गिट्टी वाहून गेल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याबाबत जिल्हाधिकारी यांनी त्वरित दखल घेऊन या भागांना भेट देऊन पाहणी केली. काल दिवसभरापासून आणि रात्री रायगड जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होत आहे. तसेच वरती पुणे जिल्ह्यामध्ये पण पाऊस होत आहे. मुळशी भागामध्ये, त्यानंतर तामाणी घाटामध्ये त्या सगळ्या पावसाचं पाणी आपल्या ज्या कुंडलिका नदी आहे, त्यानंतर ही आंबा नदी आहे, सावित्री नदी आहे, या नद्यांमधून आपल्या जिल्ह्यामध्ये येतो. आणि ह्या तिन्ही नद्यांनी आता इशारा पातळी तर केव्हाच ओलांडली आहे, धोक्याची पण पातळी ओलांडलेली आहे. आणि त्यामुळे सर्व यंत्रणाही आपण सतर्क ठेवलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी वस्त्यामध्ये घरामध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे त्या सगळ्या ठिकाणी आपण अगदी वेळेमध्ये सर्वांना सूचना देत असतो, इशारा देतो. लोकांचा आपण आवश्यकतेप्रमाणे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करत आहोत. आणि सगळ्या टीम्स आणि सर्व नागरिक वगैरे आपल्याला त्यासाठी सहकार्य करत आहेत. आणि पावसाचा आज दिवसभर पुन्हा जोर आणण्याची शक्यता आहे. इशारा आहे की आज काही ठिकाणी अतिवृष्टी होईल, मुसळधार पाऊस होईल. त्या दृष्टीने माझं सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण स्वतःची काळजी घ्यावी, आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी आणि कुठली आपली जीवितहानी होणार नाही यासाठी त्यांनी दक्ष राहावं आणि सगळ्यांनी सहकार्य करावं. आम्ही जिल्हा प्रशासन, त्याच्यानंतर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सर्वजण आहोत. आपल्याकडे महाडला NDRFची आपल्याकडे टीम आहे, ते कार्यरत आहेत. महाडमध्ये सुद्धा सावित्रींनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. आणि सगळीकडे आपले आपदा मित्र पण आपण संपर्कात ठेवलेले आहे. ज्या ज्या ठिकाणी कुठेमधून गरज पडेल तर त्यांना आपण वेळीच बोलावतो आणि तिथं त्यांचं आपण सहकार्य घेतो आणि आपण स्थानिकही लोकांचं सहकार्य घेतो. आणि आपण सर्व लोकांना आश्वस्त करतो की त्यांनी सुरक्षित राहावं.